आज हरियाणा विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. हरियाणामध्ये भाजपने स्वबळावर बहुमत गाठत इतिहास घडवलाय. दुपारी 4 वाजेपर्यंत 50 उमेदवार आघाडीवर होते. ही निवडणूक काळजीवाहू मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. त्यांना निवडणुकीआधी जेमतेम 200 दिवसांसाठी हे पद मिळालं. या संधीचं सोनं करत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलंय. हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बदोली यांनी सैनी हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं जाहीर करून टाकलंय. मुख्यमंत्री बदलणार नाहीयेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे छत्तीसगड विधानसभेचाच फॉर्म्युला भाजपकडून हरियाणातही राबवला जाणार हे निश्चित आहे. उत्तराखंडमध्ये विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याकडेही निवडणुकीच्या काही दिवसाआधी हे पद आलं होतं. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण भाजपने त्यांनाच मुख्यमंत्री केलं आणि पोटनिवडणुकीत निवडूनही आणलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीने बहुमत मिळवलंय. आघाडीला 90 पैकी जवळपास 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जवळपास 42 जागा एकट्या एनसीला मिळू शकतात. एनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी या विजयानंतर आनंद व्यक्त केलाय. पक्षाला मिळालेलं घवघवीत यश हे केंद्र सरकारने कलम 370 हटवल्याच्या निर्णयाला विरोधामुळे मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केलंय. त्यामुळे 10 वर्षानंतर राज्यात पुन्हा एकदा अब्दुल्ला राज सुरू होणार आहे. हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून काँग्रेसनं माजी कुस्तीपटू विनेश फोगाटला उमेदवारी दिली होती. कुस्तीच्या आघाड्यात भल्या भल्यांना चितपट करणाऱ्या विनेशनं भाजपचे उमेदवार योगेश कुमार यांचा पराभव केला. विनेश फोगाटचा 6015 मतांनी विजय झाला. विनेशला 65,080 तर योगेश कुमार यांना 59,065 मतं मिळाली आहेत. यानंतर भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विनेश फोगाटला लक्ष्य केलं. विनेश फोगाट जिथे पाय ठेवते तिथे सत्यानाश होतो. आता विनेश काँग्रेसमध्ये गेली आहे, काँग्रेसमध्येही लवकरच फूट पडेल असा हल्ला बोल ब्रिजभूषण सिंग यांनी केलाय. रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा देत फडणवीसांवर पोस्टच्या माध्यमातून हल्लाबोल केलाय. रोहित पवार म्हणाले, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, वैद्यकीय शिक्षण खात्याने 6,830 पदं कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिली. स्मार्ट सर्व्हिसेस, क्रिस्टल, बीव्हीजे या 3 कंपन्यांना काम देण्यात आलंय. यापैकी स्मार्ट सर्व्हिसेस ही हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित तर क्रिस्टल ही आपले लाडके आमदार प्रसाद लाड यांची कंपनी आहे. आपल्या कृपेनं या कंपन्यांना 20% सर्व्हिस चार्ज म्हणून वर्षाला 40 कोटी रुपये सरकार देणार आहे. गेल्या वर्षी आपण पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरती रद्द करत असल्याची घोषणा केली होती आणि आता मात्र आपण आपल्या लाडक्या सहकाऱ्यांना दलालीचा प्रसाद मिळावा म्हणून कंत्राटी भरती करत आहात. हे आपल्याला शोभत नाही. भरतीच्या आशेने अहोरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख रांगोळी करणारा कंत्राटी भरतीचा हा जुया रद्द करावा. अन्यथा काही दिवसांसाठी असलेल्या आपल्या सागर बंगल्यासमोर युवांचा जनसागर उसळेल हे लक्षात असू द्यावं असं रोहित पवार म्हणाले. भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांनी DCM या अर्थाला कलाटणी दिली आहे. डी म्हणजे देवेंद्र आणि CM चा अर्थ समजून घ्या असं स्पष्ट करताना येत्या विधानसभा निवडणुकांत भाजप प्रणित महायुतीचं सरकार येणार असून राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं विधान भाजप नेते आणि विधानसभेचे निरीक्षक कृपाशंकर सिंग यांनी उल्हासनगरात केलंय. या विधानाने शिवसेनेत नाराजगीचा सूर उमटू लागलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून कृपाशंकर सिंग हे काम पाहत आहेत. कृपाशंकर सिंग यांच्या देखरेखीखाली पक्षांतर्गत मतदानाच्या माध्यमातून उमेदवार निवडीची प्रक्रिया केली गेली. यावेळी भाजपच्या जिल्हा कमिटीसह विविध सेलच्या पदाधिकारी तथा माजी नगरसेवकांनी मतदान केलंय. जवळपास 250 पेक्षा अधिक भाजप सदस्यांनी आपले मतं मांडले. विशेष म्हणजे अशा प्रकारची निवड प्रक्रिया ही भाजपकडून पहिल्यांदाच केली जाते. यावेळी देण्यात आलेल्या मतपत्रिकेत 3 जणांची नावं 1, 2, 3 या क्रमाने नमूद करण्यात आली आहेत. अशाच राज्यातल्या महत्वाच्या घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी संध्याकाळी 7 वाजता घेऊन येत असतो. या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.